माजी सरपंच, जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा। आमच्या आजन गावामध्ये 2 वर्षापासून नॅशनल हायवेच्या कामासाठी व खासगी ठिकाणी हॉटलिनच्या भरावासाठी, पेट्रोल पंपाच्या भरावासाठी बेकायदेशीररित्या कुठली रॉयल्टी न भरता तहसीलदार मॅडमांकडून आम्ही परवानगी दिली असं ठेकेदार सांगतात आणि रॉयल्टी आम्ही नंतर भरू असं म्हणून कमीत कमी 50 कोटीच्या जवळपास रॉयल्टीची मुरुम वाहतूक आमच्या इथून झालेली आहे आणि योग्य प्रमाणात कुठली रॉयल्टी भरण्यात आली नाही। आम्ही 2 महिन्यापूर्वी प्रांत मॅडमांना गोपनीय माहिती दिली, गोपनीय माहितीच्या आधारावर मॅडमांनी प्रांत ऑफिसचे नायब तहसीलदार शिंदे यांना भेटायला सांगितलं। त्यांना आम्ही लेखी तक्रार दिल्यानंतर त्यांनी तहसीलदार व ठेकेदार यांना मिळून आजंग येथील कासवी शिवारातील पाजळ तलावातून संपूर्ण मशिनी काढून घेतल्या, पण कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही। आम्ही सतत पाठपुरावा करत होतो, लेखी देत होतो, तहसीलदार मॅडमांकडे आम्ही रॉयल्टी भरल्याच्या पावत्या, त्यांचे ठराव, सर्कलचे पंचनामे, ग्रामपंचायतीचे ठराव अशी आम्ही मागणी केली। 1 महिना होऊन गेला पण तहसील कार्यालयातून आम्हाला कुठली माहिती भेटली नाही। आम्ही अपिलात गेलो, अपिलाला देखील 1 महिना झाला, परंतु अद्याप तहसीलदार मॅडमांनी कुठलंही अपील लावलं नाही। आम्ही वेळोवेळी प्रांत मॅडम, तहसीलदार मॅडमांना भेटायचो, पण ते कुठली कारवाई करत नव्हते। ठेकेदार आम्हाला सांगायचे की आम्ही शेतकऱ्याला 130 रुपये ट्रीप देतो, ग्रामसेवकाला 10,000 रुपये देतो आणि इतर लोकांना आम्ही पॅकेज देतो असं सांगून तुम्हाला जे करायचं असेल ते करा। आम्ही आज सकाळी कलेक्टर साहेबांना भेटायला गेलो, कलेक्टर साहेबांची भेट झाली नाही। त्यानंतर आम्ही ॲडिशनल कलेक्टर साहेबांना भेटलो, साहेबांना आम्ही संपूर्ण कागदपत्रांसह माहिती साहेबांना दिली। त्यानंतर आम्ही आज रात्री 11 वाजता आजंग शिवाराच्या पाजा तलावातून मायक्रो इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे जे डंपर आहेत त्याच्यामध्ये रात्री उत्खनन करून, रात्री कुठली परवानगी नसते, त्यांच्याकडं आम्ही विचारणा केली असता त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारची रॉयल्टी नाही, रात्रीचा परवाना नाही। तहसीलदार मॅडमांनी आम्हाला सांगितलं 5 तारखेनंतर रॉयल्टी भरू, आता तुम्ही चालू द्या। आम्ही विनंती करतो की तहसीलदार मॅडम यांना हे बदनाम करतायत आणि गावातील छोटे छोटे जे घरकुल धारक आहेत त्या लोकांना मुरुम भरण्यासाठी त्यांना दंड करण्यात येतो, परंतु इथं मोठ्या प्रकारचं रॅकेट असून कमीत कमी आजंग शिवारातून 50 ते 100 कोटीच्या जवळपास रॉयल्टी न भरता मुरुम उत्खनन करण्यात आलेलं आहे। प्रांत मॅडमांना आम्ही जेव्हा माहिती दिली त्यांनी गट नंबर सांगितले, खासगी शेतकऱ्यांना त्यांनी नोटिसा दिल्या की तुमची जमीन जमा होईल, परंतु ठेकेदारांवर कुठली